बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। राहता येथील CM दंडवते पाटील संचलित फिनिक्स अभ्यासिकेला 4 वर्ष पूर्ण झाले असून नुकताच अभ्यासिकेचा विद्यार्थी शुभम बाळासाहेब बावके याची दुय्यम निबंधक श्रेणीत निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला। फिनिक्स अभ्यासिका विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुरू केलेली असून या अभ्यासिकेच्या माध्यमातून 4 वर्षात 15 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून शासकीय सेवेत रुजू झालेत। गुणवंताचा सत्काराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ वृत्त समूहाचे पत्रकार सतीश दादा वैजापूरकर, राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीपराव खरात, पत्रकार संदीप वावळ, पत्रकार धनंजय वाघचौरे, पत्रकार बाळासाहेब रणभोर, उद्योजक दीपक दंडवते, अनिल पवार सर आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्याचे गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी नागेश गायकवाड, शिर्डी साईबाबा हॉस्पिटल सिटी स्कॅनचे तज्ज्ञ अनिल पवार व उद्योजक दीपक दंडवते यांच्या कल्पनेतून अभ्यासिका सुरू केली असून सध्या 50 विद्यार्थी अभ्यास करतात। या अभ्यासिकेचा विद्यार्थी शुभम बावके याची दुय्यम निबंधक श्रेणीत निवड झाल्यामुळे याचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी वैशाली बावके, दीपक दंडवते, तुषार सोमवंशी, शुभम बावके, हिमांशु नागरे, वैभव चोतवे, राजेंद्र शेळके, रोहित गुंजाळ, सचिन गमे, प्रज्ञा मुळे, तुषार सोमवंशी, सागर घोरपडे, सूरज निर्मळ, तेजस बनकर, ऋषी नवाळे, पूनम निधाने, प्रेम राखपसारे, प्रगती चोकर, तेजश्री बोराडे, राजश्री रोकडे, प्रतीक्षा सरबंदे, सारिका वाणी, मोनाली मुर्तडक, प्रवीण गुंजाळ, सागर रनमाळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन अनिल पवार व दीपक दंडवते यांनी केलंय। वाचन आहे म्हणून वाचणं हे अत्यंत जीवनातलं महत्त्वाचं पाऊल आहे। तुमच्या या यशासाठी तुम्हाला वाचन हे खूप 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 गरजेचं आहे। अनेक विद्यार्थी आता आपला काय नागरे हा सुद्धा अतिशय म्हणजे खूप चांगलं वाचन त्यांनी केलेलं आहे जीवनात, त्याचा फायदा त्याला झालेला आहे। म्हणून वाचन करीत राहा, चांगले वृत्तपत्र आहेत, वृत्तपत्रांमध्ये काही गोष्टी असतात, तुमच्या या माध्यमिक अभ्यासिकेतून बरीच पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील, त्याचाही उपयोग करा। आणि यशाचा मार्ग मिळवताना मोबाईलला शक्यतो बाजूला टाळा, जोपर्यंत आपण ते यशचं शिखर गाठत नाही तोपर्यंत मोबाईलला जितकं लांब ठेवता येईल त्याचा उपयोग करा, जरूर करा, पण ते आपल्या अभ्यासापुरताच करा, यापेक्षा जास्त त्याचा उपयोग करू नका। आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे युगो आणि मोबाईल या दोन्ही गोष्टीला दूर ठेवून कुठलाही राग येऊ देऊ नका, कारण तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं आहे। हे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींना पाठीमागं ठेवावं लागेल। आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनालच 100%, कारण तुम्ही ते ठरवलेलं आहे, ज्याअर्थी इथं येत आहे त्याअर्थी तुम्ही निश्चितच अधिकारी होणार, हे यात काहीच हे नाही आहे। फिनिक्स अभ्यासिकेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्ताने खूप आनंद होत आहे। या अभ्यासिका सुरू करताना खूप अभ्यास केला की आपल्या आजूबाजूच्या परिसरात कुठेही अभ्यासिका नाही, आपल्या परिसरातले विद्यार्थी हे पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, दिल्लीसारख्या ठिकाणी अभ्यासाला जातात आणि खूप खर्च होतो। कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे अत्यंत अल्प दरात आपण ही अभ्यासिका मुलांना उपलब्ध करून दिली आहे आणि यातून आज खूप अभिमान वाटतोय की आज जवळजवळ 15 विद्यार्थी वेगवेगळ्या पोस्टवर काम करत आहेत। आणि आजचं जर चांगलं यश सांगायचं असेल तर शुभम बावके हा आमच्या गावचा सुपुत्र आज रजिस्ट्रार एक क्लास 1 पोस्टसाठी सिलेक्ट झालेला आहे। खूप म्हणजे अभिमानाने ही अभ्यासिका चालू केली त्याबद्दल आज मला आनंद होतोय। जे आपण काम केलंय त्याची इष्टपूर्ती मिळाली आणि यापुढेही अनिल पवार सर, नागेश गायकवाड सर यांच्या माध्यमातून ही अभ्यासिका आणखीन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला ज्यावेळेस 15 मुलांसाठी अभ्यासिका चालू केली होती आज ती 50 विद्यार्थ्यांसाठी चालू आहे आणि लवकरच ती 100 विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी सुद्धा चालू राहील। आपल्या अभ्यासिकेची मुहूर्त मिळवली गेली आणि आज तिला 4 वर्ष पूर्ण होत आहे आणि 5व्या वर्ष पदार्पण करत आहे। या 4 वर्षाचं सिंहावलोकन जर केलं तर या 4 वर्षामध्ये बरेच विद्यार्थी आज इथे अधिकारी बनलेले आहेत। आपल्या राहत्याचे
सुपुत्र असतील, आजूबाजूच्या पंचक्रोशीतले विद्यार्थी असतील, या सर्वांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतलेला आहे आणि इथे त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे. तर मी आज आता आत्ताच्या घडीला आपल्याकडे आत्तापर्यंत 50 विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे आणि अजूनही काही रिझल्ट वेटिंग आहेत, ते काही दिवसात रिझल्ट येतील. तसेच आज आमच्या अभ्यासिकेतील चिरंजीव शुभम बाळासाहेब बावके याचं दुय्यम निरीक्षक या ग्रेड 1 पदावर MPSC तर्फे सिलेक्शन झालेलं आहे. तसे त्याच्याच अभ्यासिकेतर्फे आम्ही त्याचे अभिनंदन करतो. तसं माझं MPSC परीक्षेमधून महाराष्ट्रातून 25 क्रमांक येऊन दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक श्रेणीवन पदावर निवड झालेली आहे. तर या यशामागं माझ्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. हा प्रवास म्हणावा तितकं सोपा नव्हता, खूप अपयश आले आणि हे यशाचा दिवस आज बघितला. तर सर्वांना विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही जी गोष्ट करताय, अभ्यास करताय, तर तो फक्त प्रामाणिकपणे करा आणि तुमच्या परीक्षेच्या डिमांडनुसार अभ्यास करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, त्याने तुम्ही या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकाल. मग परीक्षेला काय लागतं काय नाही याचा विचार करा, त्यानुसार अभ्यास करा. तर बरेच विद्यार्थी कन्सिस्टन्सी ठेवत नाही अभ्यासामध्ये, त्यामुळे त्यांना अपयश बघावं लागतं. अपयश जरी आलं तरी खचून जाऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की येईल. आणि अजून एक सांगतो की खूप लोक स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यानंतर म्हणजे जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात किंवा म्हणजे डिप्रेशन मध्ये जातात. तर तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना सांगणं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजेच काय नाही, या विषयाने हे सोडून पण तुम्ही काहीतरी करू शकतात, काहीतरी बनू शकतात. फक्त एवढंच एक हा प्रयत्न आहे तुमचा, जर केला प्रामाणिकपणे झाला तर ठीक, नाही झालं तर खचून जाऊ नका, एक नव्या उमेदीने परत उभे राहा आणि नवीन मार्ग शोधा. कारण की आपण म्हणतो ना मराठीमध्ये सिर सलामत पगडी पाचा तशी गंमत. तर फक्त एवढंच आहे की जर करत असाल तर प्रामाणिकपणे करा, कन्सिस्टन्सली करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि जरी नाही मिळेल तर खचून जाऊ नका, आयुष्य तुमच्या काही ना काही लिहिलेलं आहे आणि ते नक्की तुम्हाला भेटेल. तर आज 4 वर्ष झाली फिनिक्स अभ्यासी केला, त्याबद्दल त्यांनी माझा सत्कार आयोजित केला होता. दंडवते साहेब असेल, पवार साहेब असेल, गायकवाड साहेब असेल, तसेच माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, माझे आई भाऊ, माझे दुसरे भाऊ, सर्व जे आले त्यांनी माझा सत्कार केला, पत्रकार बंधू, त्यासाठी मी त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.